राज्य सरकारनं ना नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना जरी परवानगी दिली असली तरी चित्रपट प्रदर्शित होत नाहीत तोवर वाट पाहावी लागणार आहे करोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असलेल्या सगळ्या थेटर्सना नाट्यगृहांना आणि मल्टीप्लेक्सना पन्नास टक्के क्षमतेने उघडण्याची संमती देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतलाय करोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेनमेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती मिळाली आहे मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून थेटर्स नाट्यगृह शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे सिनेमा हॉल्स मल्टीप्लेक्स नाट्यगृह एकूण प्रेक्षक क्षमतेच्या पन्नास टक्के प्रेक्षकांपासून सुरू होणार आहे थेटर्स सुरू करण्यात येणार असली तरीही करोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात एसओपी पाळणं बंधनकारक असणार आहे महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेले थेटर्स मल्टीप्लेक्स आणि नाट्यगृहांची स्वच्छता डागडुजीचं काम सुरू करण्यात आहे एकंदरीतच या निर्णयामुळे थेटर मालक आणि कलाकारांना मोठा दिलासा मिळालाय पण थेटर आणि नाट्यगृह सुरू होण्यास आणखीन काही दिवस लागतील कारण कर्मचाऱ्यांची कमतरता रेल्वे वाहतूक करण्यास कर्मचाऱ्यांना असणारी मनाई नाट्यगृह आणि थेटर सॅनिटाईज करण्यासाठी लागणारा वेळ तसंच गेल्या सहा सात महिन्यात कोणताही चित्रपट किंवा नाटक प्रदर्शित झालेलं नाही तसं शूटिंग देखील सुरू नव्हतं म्हणूनच नाट्यगृह आणि चित्रपटगृहांना किती प्रतिसाद मिळेल अशी अनेक कारणं आहेत त्यामुळे काही काळ तरी नाट्यगृह आणि सिनेमागृहांना पूर्वपदावर येण्यास वेळ लागेल असं मत नाट्यगृह आणि चालक मालकांनी व्यक्त केलं आहे